जय भवानी जय शिवाजी। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत। हा एक इतिहास आहे। निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका अलीकडे येऊ लागली। पण शिवशंभू चरित्राचं कृतत्व ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने एकवटतो। आणि एवढी एकच गोष्ट, तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहेत ह्याचीच ती साक्ष। इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर पाण्यावर तो तवंग उठेल। तो तवंगसुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल। आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली की उंची वाढली ती उगाच नाही, या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय। तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला। या सह्याद्रीची सैर करणं कोण्या ऐऱ्याचं ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही। सह्याद्रीची सैर करणं फक्त तिघच करू शकतात, पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे। ह्या तिघाशिवाय सह्याद्री पेलणं कुणालाही जमलं नाही, साधलं नाही। ह्या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरीलाचा जन्म कधी झाला नाही। इथं जन्माला आले ते शिवराय आणि शंभूराय। 300 वर्षापूर्वीचा जागर आजही घडतोय। इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किलकारी कुठं निनादते आणि आमचं शरीर पेटून उठतं। मनामनामध्ये उर्मी जाब निर्णा जाय, प्रेरणा स्रोत तयार होतो। अरे 300 वर्षापूर्वी झाली, ह्या राजाला आम्ही विसरू शकत नाही। अरे दुसरं दूरवर गेलेलं कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं, आम्हाला आमचं आम्हाला कळत नाही। जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये तो राजा अजूनही जिवंत आहे। जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती स्वतः शिवाजी हे नाव करून त्याला जन्माला घेते की काय असं सांगावं। इतकी जादू ह्या राजाची आहे। असं काय केलं असेल ह्या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं असेल। 300 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल, 300 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 300 वर्षापूर्वी खुद्द शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेल्या संभाजी राजा कसा असेल? अरे कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसा असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, असा कसा असेल पराक्रम, कसा असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कृतत्व, कसा असेल संभाजी। जय भवानी जय संभाजी जय शिवाजी।